मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन येत आहे. शेंगदाण्याचा लाडू कमी साहित्यात केला जाणारा असा हा पौष्टिक रक्तवाढीसाठी असणारा असा हा पौष्टिक लाडू शेंगदाण्याचा लाडू. शेंगदाण्याच्या लाडवासाठी लागणारे साहित्य: एक मोठा बाउल भाजलेले शेंगदाणे, अर्धी वाटी गुळ, एक चमचा वेलदोड्याची पूड. शेंगदाण्याचे लाडू करण्यासाठी पहिल्यांदा आपण हे मिक्सरचे भांडे घेऊया. त्यामध्ये हे एक मोठा बाउल हे आपण शेंगदाणे त्यात टाकूया आणि आपण चांगले बारीक करूया. आपण हे शेंगदाणे अगदी रवाळ असे बारीक केलेले आहे. त्यामध्येच हे अर्धी वाटी गुळ आपण ह्यात असा टाकणार आहे आणि तोही आपण मिक्सरमधून काढणार आहे. शेंगदाणे आणि गुळ हे मिक्सर मधून बारीक केलेले आहे. ते आपण एक आता वाढगेत घेऊ. शेंगदाणे गुळ आपण बारीक करून एका वाडग्यात काढलेले आहे. त्यामध्ये हे दीड वाटी वेलदोड्याची पूड आपण त्याच्यावर टाकणार आहे आणि चांगले मिक्स करणार आहे. वेलदोड्याची पूड आता ह्यात चांगले मिक्स झालेले आहे. आता आपण ह्याचे छोटे छोटे लाडू करायला घेऊया. हे लाडू सकाळी आंबोशपोटी खायचे असतात म्हणजे हे रक्तवाढीसाठी हे चांगले असतात. हे लहान मुलांना, आजारी माणसांना, वयस्कर माणसांना हे सकाळी आंबोशपोटी दिलेले चांगले असतात. असे हे पौष्टिक लाडू शेंगदाण्याचे लाडू. तर ही रेसिपी तयार आहेत शेंगदाण्याचे लाडू. तुम्हीही करून बघा आणि कसे वाटते ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.